हे बघा मित्र, आपल्याला काय भेटलंय? हळू आहेत, माहिती आहे, माहिती असेल तुम्हाला हळू काय असतात ते. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आता आपण पनवेलला आलोय आणि गावी चाललोय, ट्रेन पकडायला आलोय इथे पनवेलला. मित्रांनो, गाडी आली आहे आणि आपण आता फास्ट चाललोय, पळत पळत, नाही तर गाडी चुकेल. आजचा व्हिडिओ खतरनाक होणार आहे मित्रांनो. सुरुवातच पळताना झाले, आय थिंक हीच गाडी असावी. मित्रांनो, या गाडीने चाललोय आपण. गाडी ऑलरेडी स्टेशनला लागले, पण आम्हाला कळालं नाही, त्याच्यामुळं थोडं पळायला लागलं. चला चढूया ट्रेनमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मस्त सीट भेटले आपल्याला. हे बघा, एका सीटवर एक माणूस झोपून जाणार आज. खरं उद्या जाऊन भरपूर काय काय एक्सप्लोअर करायचं आहे, त्याच्यामुळं आज पूर्ण रेस्ट करावी लागणार. ट्रेन सुटली आपली. दाखवतो तुम्हाला, डोर लॉक आहे. आपले फंटर लोक एक नंबर अशी सीट भेटली आम्हाला. पूर्ण ट्रेन खाली आहे. गावाला जायला पहिल्यांदा अशी ट्रेन बघितली खाली. हे बघा, दोघ पण झोपलेत. बघा, दोघ पण झोपलेत मित्रांनो, आणि आता मी पण झोपायला जाणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, पोचलोय आम्ही फायनली संगमेश्वर स्टेशनला. तिकडून गाडी 12:15 सुटली आणि आत्ता वाजलेत 4:30. म्हणजे 4-4.5 तासात गाडी पोचले संगमेश्वरला. एकदम परफेक्ट टायमिंग वरती आले गाडी. जरा पण लेट नाही. 4:30 तासात आम्ही पनवेल वरून संगमेश्वर स्टेशनला पोहोचलोय. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आत्ता आम्ही चाललोय रेडी होऊन बाहेर फिरायला. सकाळी 6-6:30 आलो, थोडं डोळ्यावरती झोप होती म्हणून झोपलो, तर आत्ता उठलो आणि चाललोय परत फ्रेश होऊन. आपला मित्र आहे विशाल, गावीच असतो, थोड्या येतो जातो, मुंबईला असतो, गावी असतो, त्यालाच आता भेटायला चाललो आहे. तो घेऊन चाललाय आम्हाला फिरवायला जंगलामध्ये, रानमेवा दाखवायला, खायला द्यायला. बघूया, गाडी पण रेडी केले आणि आपली बग्गी काढणार आणि जाणार.
बघा आम्हाला भेटायला आलेत. बाहेर चाललो तर मला आपल्याला भेटायला चांगले प्रेमळ आहेत लोक. आम्हाला भेटायला आले बघ. Come on, come on, come on, come on, yo, come on! Dude! Dude, come on! Salah, Mitra, our journey started. Oh, come on! Come on! Come on! Let's go! Yo! हायवेला लागलोय आपण. आता जाऊया कोणाचे तरी आंबे चोरायला. मित्रांनो आपण आता भिताळाकडे जाणार आहे. भिताळ नावाप्रमाणे तो एरिया पण आहे. हा भाई पुढे जायला थोडा दगड वगैरे वरती आलेत त्याच्यामुळे गाडी इथंच लावतोय आम्ही आणि पुढे चालत जाणार. विशालला भेटायला विशालला घेऊन परत यायचं आहे. मित्रांनो आता घर दिसायला लागलेत धीरे धीरे. बघूया आता पोहोचेल भेटेल आपल्याला. एक हे काय रे जांगलदेव असेल मित्रांनो. हे बघा जांगलदेव आहे. जांगलदेव आहे. काय करतात तिथं? शाळेत असताना पोरं वगैरे ना जेवण वगैरे करायचे, खीर वगैरे करायचे. पार्टी छोटीशी. हा छोटीशी पार्टी. वनभोजन नाही. डांगलदेवाकडे ते म्हणजे गुरा राखायला असतात ना ती मुलं. पहिल्यांदा कसं गुरा राखायला असते ना, तर गुरा राखण्यासाठीच ते छोटासा देव म्हणजे त्याच लोकांनी बसवलेला असतो आणि मग तेच लोक त्याची पूजा वगैरे करतात आणि मग तिथं जेवण वगैरे करतात. असं एक आहे असं एक असं ते इथं पण असणार आहे. बघितलं मित्रांनो ही स्टोरी आहे जांगलदेवाची. म्हणजे असं विचार बोललो होता आधी पण मी पण इथं आलो होतो हे करायला. त्यांनी खीर वगैरे करायची ते लोक इथं. तर असं त्यांचं गुराख्यांचा जे जंगलात गुरं चरायला घेऊन येतात ते लोक थोडं म्हणजे रक्षा करावा देव आपली म्हणून एक स्थापना केली तिथे. तिथे ते लोक पार्टी वगैरे छोट्या करतात असे काय जेवायला वगैरे तिथंच बसतात त्याच्यासाठी ते स्थापना केली. मित्रांनो आंबे भरपूर लागलेत. मित्रांनो आंबे तिथे आई सोबत केवढा मोठा आहे. इथे पण पिकला तो बे भाई तिथे भाई भरपूर आंबे लागले त्याच्यावरती पिकाला पण आणि आंबे मोठे मोठे आहेत. मित्रांनो फळ बघा फळ खारे त्याने खाल्लाय आंबा बघ ना केवढा. पहिलेच एक घाव दोन तुकडे. समोर हा बघ धाक हा बघा मित्रांनो म्हणजे खूपच भारी आणि केवढा साईज बघा ना किती मोठी आंब्याची. हे खूप मोठी साईज आहे आंब्याची मस्त एकदम. ए अजून आहे का तिकडे बघ पाडतोय. एक आंबा पाडायला 10-15 दगड वेस्ट गेले तेव्हा कुठं आंबा पडला या. ठीक आहे हीच मजा असते खरी है ना. खाऊन बघा. हा गोडच आहे तो माहितीये गोडच आंबा एक नंबर लागतो. गोड आहे हा पण पाड ना इकडचं एक मला पण पाहिजे. थांब पाहिजे भाई.
मित्रांनो हे बघू शकता, हे बघा किती लागले आंबे, दिसत आहेत की नाही? कारण ऊन असल्यामुळे मला पण थोडं दिसत नाही. हां हे बघा इथे दिसत आहेत. आणि हा बघा एकदम एंडला आहे ना इथे. हा बघा इथे इथे एक पिकला आहे, तो बघूया द्राक्षे पाडतो का. ए भाई ये ना पाड हा. हा बाबा इथं आहे बघ. अबा टोकाला एंडिंग नाही एकदम. झाडावरचं फ्रेश फळ आहे, झाडावरचं फ्रेश फळ आहे. ओ माय गॉड, हे पाडला रे आई सोबत. हे भाई मला दे दे. हे बघा एकच नंबर मस्त. मित्रांनो विशालच्या घरी पोहोचलोय आता आपण. विशालला शोधूया कुठे आहे तो. विशाल इकडे. आवाज ऐकायला आला तुम्हाला? तो आला माणूस, मोठा माणूस आला विशालजी. लाजेल आल्या आल्या. ब्लॅक टी शर्ट ब्लू पॅन्ट आपला भाऊ विशाल आहे. आज आपल्याला आज पूर्ण रान मेवा आज देणार आहे. सोयपाणी करणे होते काय नाही सोयपाणी, तू आलास तीच सोयपाणी आमच्यासाठी. काय गावाला मजे. हे काय रे गावी खड्डे. नारळीसाठी खड्डे खणलेत, याच्यामध्ये नारळी लावणार. चला मित्रांनो आता आपण जाऊया विशालला घेऊन. रान मेवा खाण्याची वेळ झाली आता. हे बघा चण्याचे उकडून दिले चणे आम्हाला विशालच्या आईने. मी आता डायरेक्ट चाललोय आम्ही. मित्रांनो घराच्या बाहेर आले आले. बघा फणसाचं झाड दिसतंय, हे लोक बघतायत. ए बारकाय की कापाय? बारकाय. चालतो काढ बघू नको. काढ काढ ना एक. हा बघा आपला माणूस चढण्यात एक्सपर्ट आहे माणूस. मजा येईल खायला. इथं काय कातलं होत ना खाली इथं हिरवळी मध्ये पडायचा फणस तोडून पिकले. आई शपथ एकच नंबर आहे. अरे आरामसे आरामसे जास्त झालंय रे बघ. हा तास खायला घे घे घे
तर हे बघा घर आहे, एकदम छोटासा घर आहे. घोडा आहे बघ. गावालाच मजा अशी. मित्रांनो गावालाच ही मजा आहे, एकदम फ्रेश झाडावरून आत्ताच काढला आणि लगेच फोडून खाण्याची मजा. भारी, एक नंबर टेस्ट आहे. जगात एक नंबर आहे मित्रांनो. दोन घरे घेतो आणि सगळ्या घरे थांब बस. नाही नाही संपणार ना हे के. झाले बस बस पाव का पकड ये. आणि घेऊन ना. रसाळ घरे याला तर काय काय करील मी काय नाही. मित्रांनो गरे खाऊन झालेत आपले आणि उरलेले गरे कोणती मम्मी घरी घेऊन चालले. वेस्ट जाळ गेले नाही पाहिजेत हरचीच. प्लस ते चारकण उघडणार, ते बैल खाणार आणि आता आपण चाललोय जंगलामध्ये. करवंद आंबे काय भेटतील ते खात जाणार पुढे पुढे. मित्रांनो ट्रीप भारी होणार आहे आजची, कारण घराच्या बाहेर जसे आलो फटाकचे फणस भेटला, तो पण पिक्का. बघूया आता अजून काय काय भेटतंय. घराच्या आजूबाजूलाच मित्रांनो आंबे चे झाडं पण आहेत. हाताला चीक लागला येतो. ए विशाल नाही नाही जेवायला नको, जेवायला काय करू नको तू. आम्ही कधी येऊ तेव्हा येऊ, रात्री उशीर म्हणजे. मित्रांनो हे बघा घरी आता खाऊन झालेत आणि आपली पब्लिक हे बघा आता चालले सगळी पुढे धावत धावत. हे बघू शकता पुढे पुढे चाललेत रपरे रपरे. मला पण घेऊन चाला ये, मला पाठी ठेवल. आणि आता पूर्ण आपल्याला जंगलाचा व्ह्यू बघायला भेटणार आहे. विशालच्या घरातून बाहेर आले आले आपल्याला एक बरका फणस भेटला खायला, मस्त छान होते घरी. आता डायरेक्ट आपण जाणार जंगल. मित्रांनो एकदम हवा एकदम शांत मस्त सुटले ना आणि बघा तुम्ही पूर्ण सावले. हे बघा म्हणजे जिथं जातोय ना तिथं काय ना काय आपल्याला भेटते. हे बघा मित्रांनो आता करवंद पुढे भेटतील तर आपला भाव काय करतोय टाकोर या सर. बघा काय बनवतोय ह्याच्यात मी साठवणार अशी सगळी टोका. याला बोलतात टोका, आमच्या टोका म्हणतात. तर हा टोका साठा हे करतोय कारण का याच्यामध्ये करवंद साठवणार आहे आणि बघूया पुढे आणि घरी जाऊन खाणार नंतर. तर मित्रांनो गावी आलात ना की अशीच मजा असते. ते जंगलातून असू द्या किंवा अजून कुठून जंगलावर जायचं, नदीवर जायचं, आंघोळीला जायचं, हीच मजा असते. काय ना काय जंगलामध्ये गेलात ना तर काय ना काय 100% तुम्हाला खायला भेटणार. आता जसं तुम्ही बघितलं ना फणस करवंद तसंच काय नाही, काय ना काय खायला भेटतं जंगलामध्ये. आता बघूया आज जांभळं भेटायची शक्यता वाटते, जर भेटली तर बेस्ट आहे. हे बघा मित्रांनो कसं जायला लागतंय खाली वाकून. जंगल खूप वाढले, खूपच वाढले जंगल आणि ह्या जंगलातून पूर्ण वाट काढत काढत. हे बघ इथे करवंद लागले. हे बघ हे भाई लोक, हे बघ हे इथं बघ तर. हे बघ इथे कुठे, हे बघा किती करवंद लागलेत पण थोडे फार अडचणी मध्ये. चल इथले काढणं करवंद. हे बघ इथे लागलेत. हे बघ इथं काढी खतरनाक आहे ते बघा. हे बघू शकता पूर्ण करवंद जाळीच आहे पूर्ण पूर्ण. हे बघा पूर्ण पूर्ण भरले इथं. काढतो इथली आता भाव बघा किती काढतो. काढ फटाफट काढ फटाफट काढ. चल आय थिंक पुढे बोलतं की जांभळं पण भेटतील मला, तेच खायचं आहे. तुला आवडतात जांभळं? कालच घेतलेली विकत. म्हणजे विकत घेतली म्हणजे आवडतात. ठीक आहे आपल्या भावाला पण सेम करवंद सॉरी जांभळं आवडतात आणि मला पण ते. ठीक आहे जांभळं काय काय भेटेल ते आवडणार इकडे जंगलामध्ये. काय अरे गोजी फटाकसे
ताजं सर्व ओरिजिनल खायला भेटणार तुम्हाला. त्यासाठी गावी यावं लागतं मित्रांनो, फक्त काम करून. आंबट आंबट नको मग कॅन्सल. मित्रांनो हे बघा, पाचचा गड आहे आणि एक कोटा केलाय मी. दाखव खाली दाखव, या कोट्यात साठवलेत मित्रांनो. हे बघा मागाशी म्हणा आपण बोललो ना त्याच्यामध्ये, बघा हे असे करून साठवतात बघा किती. आता हे असं आहे ना पूर्ण पॅक करायचं वरून आणि मग घरी जाऊन खायचं आरामात. बघा किती व्हिडिओ, किती दिमाग आहे त्याला बघितलं का, हुशार माणूस आहे आमचा. हे पब्लिक कुठे गेली बघूया. ए भाई लोक थांबा, ए आम्ही दोघं पाठी आहे. चला 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 पटापट. तर मित्रांनो हे बघा, जाता जाता मला काय दिसलंय, हे कुड्याचं झाड आहे. हे बघा हे मित्रांनो, हे ना हे जे ह्याला फुलं आलेत ना, हे ना फुलं काढतात आणि उन्हामध्ये सुकवतात. आणि पावसाळ्यामध्ये ना कोली म्हणजे दवला टाकून वगैरे ह्याची भाजी बनवतात, खूप टेस्टी भाजी लागते. म्हणजे माझी मम्मी जेव्हा गावे होती ना, म्हणजे गावे असायची तेव्हा सर्व हे करायची. आता मुंबईला गेल्यापासून सहसा आम्हाला काही ते खायला वगैरे भेटत नाही, पण ते आमची आठवण आहे, हे आम्ही खाल्लेलं आहे. खूप छान भाजी लागते. हे बघा तिथे तर पूर्ण काळ्या होत्या, आता पूर्ण हे अशी फुलं येतात. हे फुलं आहे ना सुकवायची पूर्ण उन्हामध्ये, आणि सुकल्यानंतर ती पावसाळ्यामध्ये त्याची पूर्ण भाजी करतात कोळी वगैरे टाकून, मस्त एक नंबर. तर मित्रांनो आपल्याला जे पाहिजे होतं ना तेच भेटलंय. पोरं बोलतायत जांभळं भरपूर आहेत, तर आता बघूया किती जांभळं लागलेत. बोलतायत तर खरं आहे भरपूर झाड पण दिसतंय, किती लागलं. आणि मित्रांनो खरंच भरपूर जांभळं लागले, तुम्हाला जांभळं दाखवतो. हे बघा मित्रांनो, बोलल्याप्रमाणे अगदी आजचा दिवस खरंच म्हणजे खरंच लकी आहे आम्ही आज. पूर्ण म्हणजे आम्हाला जे पाहिजे ते खायला भेटते. आज फणस झाला, करवंद झाली, जांभळं पण भेटलेत आणि ती पण एवढी भेटलेत ना काय विचारू नका. हे बघा फ्री 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 पूर्ण फ्री आहे, पूर्ण फ्री झाड आहे आमच्याकडे. हे बघा एवढं मोठं झाड आहे, हे बघा केवढं मोठं झाड आहे आणि पूर्ण असंच भरलंय. बघा हे पूर्ण असं भरलंय, आता पूर्ण काढून घेऊया. कारण हा बघा कसा झुजतोय जांभळं खाण्यासाठी. आवडीच्या विषय आहे भरपूर आवडतात ह्याला जांभळं. भरपूर वेळ वाट बघत होता जांभळं जांभळं जांभळं. हे बघा भेटलेत जांभळं. हे बघा जांभळांची बाग आहे पूर्ण मित्रांनो. बाग नाही रे बाबा, बगीचा आहे. वा वा वा, फोटो काढलाय हो. तर मित्रांनो हे बघा किती खुश आहेत, पूर्ण भेटलंय त्यांना ना खायला सर्व. आम्ही कोकणकरांना खरंच खूप लकी आहोत मित्रांनो. आम्हाला सगळ्या वस्तू एकदम ताज्या खायला पडतात, एकदम ताज्या. हे बघा एकदम ताज्या. तुम्हाला जे पाहिजे ते जंगलामध्ये या आणि बिंदास्त खावा. मित्रांनो हे लोक घाबरवतात मला इकडं. आता सुसूला पण जाऊ देत नाहीत. इथे बोलतात की इथं जर कोण सुसूला या जंगलात गेला ना तर बोलतात तो मुततच राहतो. त्याच्यामुळं आता घरात जाऊनच सगळे विधी. हे लोक आहेत ना फायदा उचलतायत आपला. जो पुढे आहे ना लास्टला एकदम विशालजी, फायदा उचलतोय आमचा. घाबरवतोय आम्हाला. आणि हे बघा केवढा सा आंबा आहे आणि त्याच्यावर आंबेच नाही लागलेत. नाही आंबे लागलेत, लागलेत आंबे, आंबेच लागलेत त्याच्यावरती. एक नंबर दाखवतो तुम्हाला मित्रांनो, आंबे पण भेटलेत, येता येता पण भेटले होते आणि आता परत भेटलेत. एवढूसा आंबा आहे छोटूसा, पूर्ण झाडाने घेरलाय त्याला आणि आंबे भेटलेत. बघ कसा पाडतोय. हे दोन्ही आंबे पाडते पिकलेले. कोणीतरी चूल लपून ठेवले इथं, बनवले आणि लपून ठेवले. दगडाचे पूर्ण मित्रांनो बघा, चूल आहे दगडाचे पूर्ण बनवले. मित्रांनो हे इथं ठेवूया आपला खजाना. आ एवढा मोठा दगड,
वरती जा आमच्या पॉकेट घाल पण तिकडनी पाहत बाबू नाही पडला पाडतो आंबा आणि ऍक्शन मारती मला ते ऍक्शन बघायचे हे बघा खतरनाक आंबे आहेत दोन आंबे हे बघा दोन आंबे भेटले आणि हा तिसरा पाडतोय अजून एकदम जवळ आहे तरी पण पडत नाही त्यांना आणि पडलाय 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 हा आणि ती ऍक्शन मारून दाखव मित्रांनी चार आंबे ह्या झाडावरती भेटलेत केवढस झाड आहे बघा असा मुदा पकडून त्याचा हलवलेला तरी पण पडेल पण खाली झाड आहेत ना छोटी छोटी झाड आहे त्याच्यामुळे नाही करू शकत ते चार आंबे भेटले बस तुफान सारी चला मित्रांनो हात पुसण्याची निंजा टेक्निक आहे आता हा चिकट झाले ना हात आंबे खाऊन ते पुसतोय पानाने हात दाखव क्लीन झालेत काय हे बघा हात पण क्लीन झालेत एकदम ते पण करा असेच मित्रांनो हे बघा आता आंबे पडून खाली याचं खाली जसं आलो ना तसं हे बघा कातळामध्ये ना टाकं पाडलेलं आहे हे बघा असं हे टाकं आहे हे टाके आपलेच लोक कोण ना कोणतरी गुराकडे येणारे लोक वगैरे असं पाडत असतात ही पाहण्यासाठी वगैरे ठीक आहे चला आता पुढे अजून बघूया काय भेटते मित्रांनो हे बघा आपल्याला आळू भेटलेत आणि ह्याची जरा कमतरता होती आणि ते पण पूर्ण झाले हे बघा हे आळू हे झाड आहे आणि बस आता चला पुढे जाऊया एक एक चीज भेटते पुढं ह्याचीच कमी होते हे पण भेटले ठीक आहे भाई काय कर एकदा 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 तर मित्रांनो आता आपण चाललोय परतीच्या दिशेने आपल्याला जे जे पाहिजे होतं रानमेवा आंबे फणस जांभळं करवंद अळू सगळं काही भेटलंय आणि एकदम फ्रेश मजा आली भरपूरच मजा आली हे फक्त तुम्हाला कोकणातच भेटू शकतं मित्रांनो जर तुम्हाला पाहिजे असलं तर एकदा कोकणात येऊन फिरून जावाच तुम्ही आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जे पण कोकणकर आहेत त्यांनी ही व्हिडिओला शेअर इतकी करा की पब्लिक मे महिन्यामध्ये गावाला येऊन हे सगळं अनुभवायलाच पाहिजे बस एवढंच बोलून आता संपवतो व्हिडिओ थँक्यू सो मच